राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे महाबळेश्वरवाई खंडाळ्याचे आमदार मकरंद पाटील यांनी अखेर अजितदादा पवार यांच्या पाठीशी राहायचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे शरद पवार यांची जिल्ह्याची ताकद कमी झाली असून फलटण आणि महाबळेश्वरवाई खंडाळा मतदारसंघाशी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडलेली पाहावयास मिळत आहे. असे असले तरी येथील जनता मात्र खासदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. याचमुळे आपल्याला सोडून गेलेले आमदार पराभूत होणार असा विश्वास खासदार शरद पवार हे वेळोवेळी बोलून दाखवत आहेत. खासदार लक्ष्मण तात्या पाटील हे एक शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीच्या जन्मापासून ते शरद पवारांना साथ देत आले होते आणि शेवटपर्यंत त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. आज राजकारण बदललेले पाहायला मिळत असून सत्तेच्या हव्यासापोटी आणि ईडीच्या पिढीतून मुक्त होण्यासाठी अनेकांनी भाजपच्या छत्रछायेखाली जाणे पसंत केले असून विनासायास या आपत्तीतून सही सलामत बाहेर पडण्याचा हा राजमार्ग स्वीकारला आहे. आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाचे आमिष जरी दाखवण्यात आले असले तरी इच्छुकांच्या गर्दीत त्यांचा निभाव लागणार का हा खरा प्रश्न असून खासदार शरद पवारांच्या लाटेसमोर मकरंद आबा कसे सामोरे जाणार हे स्पष्ट होणार आहे. VM न्यूज मराठी सातारा. तुमच्या मनात जे आहे तेच आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. परंतु अनेक दिवस आम्ही चर्चा करत होतो मकरंदाबांना रामराजेंना नितीन गडकरी साहेबांना आठवत असेल की ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार अडचणीत आलं एकनाथ रोशी त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळं त्यावेळेस माझ्या चेंबरमध्ये बसून सगळ्या आपल्या आमदारांनी MLA MLCंनी सह्या केल्या. सगळ्या त्याच्यात जयंत पाटीलच्या मध्ये जिथे गावड होते सगळेच आम्ही होतो. सगळे आमदार होतो. विधान परिषद विधानसभा आणि साहेबांना पत्र दिलं. सगळ्यांचं म्हणणं असं होतं की बाबा पवार साहेबांनी आम्हाला अनेकदा बैठकीमध्ये सांगितलं. ज्या बैठकीमध्ये मी तटकरे साहेब रामराजे प्रफुल पटेल छगन भुजबळ हसन मुश्रीफ दिलीप वसे पाटील धनंजय मुंडे अशा आम्ही खास होत्या की बाबा येणाऱ्या पुढच्या 2024 देश पातळीवर तर नरेंद्र मोदीच येणार. दोन निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आले. आज मोदी साहेबांचा पर्याय कुठेही देशामध्ये दुसरा दिसत नाहीये आणि त्यांचं काम चाललेलं आहे. रात्रंदिवस तेही काम करतात. मग असं असेल तर आपली कामं झाली पाहिजे. राज्य पुढे गेलं पाहिजे. केंद्राची जर मदत असेल तर करोडो रुपयांचे प्रकल्प मार्गी लागतात. जसं आता श्यामरावनी बोलत असताना सांगितलं की आमच्या खंडाळा तालुक्यातली ही कामं झाली पाहिजे. किंवा काहींनी बोलत असताना व्हाईस चेअरमनने सांगितलं की बाबा आमच्या किसनवीर कारखाना खंडाळा कारखाना त्याला मदत झाली पाहिजे. बाकीचे प्रश्न आमच्या मार्गी लागले पाहिजे. शेवटी आपण लोकप्रतिनिधी कशाकरता निवडून देतो. उगीच आबाच्या बद्दल प्रेम आहे ही तर एक भाग असतोच, परंतु त्याचबरोबर आपल्या तिन्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आपले प्रश्न सुटले पाहिजे. आज आबांनी एकनाथराव शिंदे तिथं मुख्यमंत्री आल्यानंतर आबांनी त्यांच्या कामाच्या एकंदरीत मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळं त्यांच्या स्थगित्या वगैरे उठून घेतल्या. आता आम्ही बऱ्याचदा एकत्र बसतो एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्र फडणवीस. त्यावेळेस एकनाथराव सांगतात की तिथल्या स्थगित्या उठून घेऊन मी मदत केली. मागं मी अर्थमंत्री असल्यामुळं आपल्याकडं अतिवृष्टी झालेली होती. त्यावेळेस प्रचंड नुकसान झालेलं होतं. आबांनी सांगितलं म्हणजे मला 85 कोटी रुपये पाहिजे. ते पण मी त्या ठिकाणी दिले. मी फार कधी भेदभाव करत नाही. आता आम्ही पण इथं आहे. शिवेंद्रराजांना पाहिजे सातारा आणि विशेषतः जावळी हे आपलं खोरं मोठ्या प्रमाणात तिथं खराब फुटतूट झालेली होती. तिथंही आपण मदत केली. सांगायचं तात्पर्य की चव्हाण साहेबांची शिकवण्याची साहेबांनी पुढं चालवली ती आपण पुढं चालवली पाहिजे.